श्री महालक्ष्मी इंटरनॅशनल फिल्म प्रोडक्शन निर्मित उमाजी नाईक द ग्रेट फ्रीडम फायटर या मराठी चित्रपटाचे पोस्टर अनावरण सोहळा भिवडी येथे 3 फेब्रुवारीला राजे उमाजी नाईक यांच्या 187व्या पुण्यतिथी सोहळ्यात संपन्न झाला. पाहूया ही बातमी. क्रांतीवीर उमाजी नाईक यांचे जीवन येणार मोठ्या पडद्यावर. श्री महालक्ष्मी इंटरनॅशनल फिल्म प्रोडक्शन यांची निर्मिती. उमाजी नाईक द ग्रेट फ्रीडम फायटर या मराठी चित्रपटाचे पोस्टर रिलीज. या चित्रपटाला ऑस्कर पर्यंत नेण्याचा दिग्दर्शकांचा मानस. पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे क्रांतीवीर उमाजी नाईक यांची 187वी पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे आयोजन जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात श्री महालक्ष्मी इंटरनॅशनल फिल्म्स प्रोडक्शन निर्मित उमाजी नाईक द ग्रेट फ्रीडम फायटर या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. उमाजी नाईक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक होते. मात्र त्यांचा आज बऱ्याच लोकांना विसर पडल्याचं चित्र पाहायला मिळतं. त्यांचा जीवन प्रवास लोकांच्या समोर यावा यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात येते. या चित्रपटातून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. उमाजी नाईक द ग्रेट फ्रीडम फायटर या पिक्चरचं पोस्टर लॉन्च झालेलं आहे. तर आपण जाणून घेऊयात पिक्चरचे दिग्दर्शक जे आहेत. नमस्कार. हा चित्रपट एक क्रांतीवीर जे संपूर्ण महाराष्ट्राला जगाला माहीत म्हणजे लोकांपर्यंत त्याची माहिती पुरेशी पोचलेली नाही. तर चित्रपटाच्या माध्यमातून ही जास्त हे चित्रपट हे शिक्षणाचं माध्यम आहे. त्यातून जास्त लोकांपर्यंत पोचेल असा आमचा विचार आहे. आणि त्या ह्या चित्रपटामध्ये संपूर्ण परदेशातले काही कलाकार, फॉरेनचे काही कलाकार असतील, साऊथमधले असतील, हिंदीतले असतील. कारण हा इंटरनॅशनल सब्जेक्ट आहे आणि तो इंटरनॅशनल पद्धतीने करण्याचा किंवा चांगल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपटाची निर्मिती करण्याचा असं निर्मात्यांचा मानस आहे. उमाजी नाईक द ग्रेट फ्रीडम फायटर या सिनेमाचे निर्माता आपल्यासोबत आहेत आता दौलत नाना शितोळे. उमाजी नाईक हे ह्या देशाचे पहिले आद्य क्रांतीवीर म्हणून इतिहासामध्ये नाही पण खऱ्या अर्थानं ह्या रामोशी समाजात आणि इतर समाजामध्ये सुद्धा आद्य क्रांतीवीर म्हणून उमाजी नाईक गणले जातात. आणि प्रत्येक महापुरुषाचा चित्रपट भारतामध्ये आज आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं रामोशी समाजाची शान आणि सर्व जाती धर्मांकरता पहिला आद्य क्रांतीवीर म्हणून भारताच्या एका लढ्यामध्ये आणि पहिल्यांदा ज्यांनी लढा उभा केला आणि आद्य क्रांतिकारक म्हणून जो घोषित झाला आणि तो पहिला फासावरती गेला असा आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचा चित्रपटाकरता आपण सरकार दरबारी आपल्या मागण्यांमध्ये आपण एक विषय ठेवता की सरकारचे जे काही मानधन असेल जेणेकरून आंबेडकर असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांनी सर्वांचे चित्रपटाकरता मानधन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण सुद्धा मागणी केलेली आहे आणि त्या मागणीच्या अनुषंगाने आपण आत्ता आज आपण पोस्टर लॉन्च केलेलं आहे आणि सर्व डायरेक्टर या ठिकाणी टीम आपली सर्व आलेली आहे आणि याच्या माध्यमातून आपण आता सरकारपर्यंत जी फाईल देणार आहे त्याच्यामधून विनोद तावडे साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, बापटसाहेब असतील यांच्या सर्व माध्यमातून आपण जी मागणी करणार आहे. खऱ्या अर्थानं हे जो चित्रपट आहे हा 9 ते 10 कोटीपर्यंत हा बिग बजेट चित्रपट आहे आणि याच्यामधून उमाजी नाईक हा चेहरा आणि उमाजी नाईक हा इतिहास सर्व महाराष्ट्रातल्या सर्व समाजापर्यंत घराघरामध्ये कसा पोहोचन हा एक आमचा उद्देश आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही हा चित्रपट बनून पूर्ण भारतामध्ये लॉन्च करण्याचा आमचा मानस आहे. असे अनेक योद्धे आले असतील, असे अनेक देशासाठी लढणारे समाजसेवक ज्यांच्याविषयी आपल्याला माहिती आहे, आपण पुस्तकातून वाचलं आहे, जरी सिनेमा नसतील बनले तरी पण पुस्तकातून वाचलं आहे, आपल्याला त्यांच्या विषयी शालेय जीवनापासून माहिती मिळत गेली आणि ते आपल्याला थोडी का होईना आहे, पण उमाजी नाईक हे एक असे योद्धे आहेत की ज्यांच्याबद्दल कोणाला फार काही माहिती नाही आहे. उमाजी नाईक रामोशी समाजाचे असे नायक जे दरोडेखोर एवढीच इमेज फक्त समाजासमोर आहे. मग त्यांचा इतिहास काय आहे, ते दरोडेखोर का बनले, त्यांनी दरोडे कोणावर टाकले, का टाकले, ह्याचा जो काही इतिहास आहे तो लोकांसमोर यायलाच हवा. आणि तो आणायचा म्हणजे आमच्यासारख्या तरुणांनी
कुठेतरी हस्तक्षेप करायलाच पाहिजे आणि समाजासमोर नवीन काहीतरी जे समाजात चालू आहे जो समाज देतोय त्यात त्यात काय नाही का काहीतरी नवीन समाजासमोर मांडण्याचा आम्ही हा प्रयत्न करतो आहोत. माझं नाव पूजा शितोळे. ह्या सिनेमाचं म्हणजे आम्ही श्री महालक्ष्मी फिल्म प्रोडक्शन म्हणून आम्ही द उमाजी नाईक द फ्रीडम फायटर म्हणून हा फिल्म रिलीज करत आहोत. म्हणजे आमचं या पिक्चरच्या मागं या फिल्मच्या मागं एकच उद्देश आहे की आजपर्यंत देशामध्ये किंवा आपल्या इंडियामध्ये खूप अशी उमाजी नायकांच्या नावावरती उमाजी नायकाच्या चरित्रावरती खूप काही पुस्तकं आली पण त्या पुस्तकामध्ये कधीच एकाही पुस्तकामध्ये म्हणजे जे काही खरं चरित्र आहे उमाजी नायकाचं ते कधीच समोर आलं नाही. कारण ती जी इंग्रज अधिकारी जो मॅकिंटोन्स याने जी खरी डायरी लिहून ठेवली होती ते कधी कोणापर्यंत पोहोचलीच नाही. पण ज्या नंतर ज्या वेळेस उमाजी नायकाचा हा जन नानांनी लढा घेऊन आम्ही त्यांच्याबरोबर साथ दिली समाजाने साथ दिली त्यानंतर उमाजी नायकांचा खरा इतिहास खरी डायरी नानांच्या हाती लागली आणि नानांनी ती लंडनवरून इकडं मागवली शिवाय त्याचं रूपांतर मराठीमध्ये केलं आणि त्यानंतर प्रत्येक लोकांच्या समोर उमाजी नायकांचं खरी चरित्र आणि खरं उमाजी नायक काय होते आणि हेच फिल्मच्या मार्फत आम्ही सर्वांच्या समोर देशातले विदेशातले कलाकार घेऊन हे फिल्ममध्ये सगळं दाखवणार आहोत आणि खरे चरित्र त्यांचे जगासमोर मांडणार आहोत. हॅलो, आय एम पायल दौलत शितोळे. ॲज यू कॅन सी वी हॅव डन विथ आवर पोस्टर लॉन्च हिअर अँड इट इज 189th डेथ ॲनिव्हर्सरी ऑफ उमाजी नाईक. ॲज आय बीइंग अ रामोशी आय एम रिअली प्राऊड टू सी दॅट आर किंग आर फ्रीडम फायटर हू इज गिव्हन अस दिस लाईफ दिस चान्स टू लिव्ह आर लाईफ ॲज एन रामोशी कल्चर्ड ह्युमन. And I feel really happy to tell everyone that the person not being only a Maratha should watch this movie, but it should be everyone watching it because there's something more to know from this movie. यावेळी मनसेचे राज्याचे शेतकरी सेनेचे अध्यक्ष बाबाराजे जाधवराव, जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक दौलतनाना शितोळे, पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, जिल्हा दूध संघाचे संचालक गंगाराम जगदाळे, संघटनेचे उपाध्यक्ष रामदास धनवटे, बबन खोमणे, सरपंच वैशाली मोकाशी, श्यामकांत भिंताडे, किसन महाराज चव्हाण, कल्पना गुलवे, शारदा जाधव, श्रीकांत राऊत आदींच्या हस्ते या पोस्टरचे अनावरण करण्यात आलं आहे. आमची पूर्ण टेक्निकल टीम ह्याच्यावर वर्क करते आणि मला आशा आहे आणि होप्स आहे की आम्ही जो लोकांसमोर खरा इतिहास आणि जो प्रॅक्टिकली घडलेला तो लोकांसमोर आम्ही आणू आणि आम्हाला लोकांचा पण याच्यात बराचसाच आम्ही आता इकडचे जे जिथं ज्या लोकांचा त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी त्या लोकांशी आमचं काही संबंध आले त्यांना आम्ही विचारले त्यांच्याकडून माहिती. आमची पूर्ण टेक्निकल टीम त्याच्यावर काम करते आणि स्ट्रॉंग टेक्निकल टीम आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त असे जी नामवंत लोक आहेत त्यांना एकत्र घेऊन आम्ही हा सिनेमा करतो आहे. आम्हाला हा सिनेमा फक्त आम्हाला महाराष्ट्रापुरता रिलीज नाही करायचा किंवा महाराष्ट्रापुरता नाही दाखवायचा, आम्हाला इंटरनॅशनल लेवलला न्यायचा आहे आणि आम्ही सगळ्या बऱ्याचशाच लँग्वेज आणि बऱ्याचशाच मोठ्या कलाकारांना घेऊन आम्ही तो डब करणार आहोत. हा कुठंतरी इतिहास लपला आहे आणि हा लोकांसमोर आणायचा आहे आणि खरंच माझं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे की आम्ही याचा एक छोटासा हिस्सा आहोत की लोकांना आजच्या आमच्या पिढीला उमाजी नाईक हे खरं माहीत पाहिजेत. उमाजी नाईक म्हणजे आम्ही फक्त रामोशी समाज आणि उमाजी नाईक म्हणजे उमाजी नायकांची जे इतिहास आहे तो आमच्यासमोर वेगळी इमेज होती तर ती खरी इमेज आम्ही आता ह्या सिनेमा थ्रू लोकांपर्यंत आम्ही पोहोचवू. चित्रपट निर्मिती सौ पूजा दौलत शितोळे, सहनिर्माता दौलतनाना शितोळे, दिग्दर्शक अनिल सुर्वे, कार्यकारी निर्माता विठ्ठल मांडवकर, त्रिषा पाटील आदी उमाजी नाईक द ग्रेट फ्रीडम फायटर या मराठी चित्रपटाचे काम पाहणार आहेत. उमाजी नाईक यांच्या बद्दल जी खरी माहिती आहे ती एकत्रित करून जे खरं सत्य आहे ते जगासमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. चित्रपटात मराठी, हिंदी आणि इंग्रजी कलाकारांचा समावेश असेल. ऑस्कर पर्यंत हा चित्रपट कसा जाईल हा माझा प्रयत्न असेल असं दिग्दर्शक अनिल सुर्वे यांनी यावेळी सांगितलं आहे. या चित्रपटासाठी 10 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून तो शासनाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती दौलतनाना शितोळे यांनी दिली आहे.